आता झाड नाही तंच डिसेंबरची पार्टी सुदेश कुठे चुराय दारात दारात चुराय मस्त या अंगणात चुराय मी ती लहान पोर आहेत आमची चिंगी गोल्या प्रतीक्षा त्याच्या संग यावर्षी पार्टी एन्जॉय करावं आणि अंगणात मस्त आता पंगत मांडायचे आणि जेवायची आणि सौरभ पाटील तेल घालणार आहे आता चुलीवरच जेवण गावाकडे बघा आचारी सौरभ पाटील आम्ही घराच्या पुढे आहे बघा हे आमचं घर आहे या पुढे मस्त अंगणात जेवण करावं कोण कोण आहे इथे अनुज सुदेश सौरभ मी आमचा हो गोल्या आल्या बघा इकडे गोल्या मटन खाना का एक मेंबर आहे बघा दादा या तयारी ताई आल्या तो बघायला ताई काय खायच नाहीस साखरेस तिने का ताव मारा सुरुवात केला अर्धा रस्ता सोपविला येणार काय रे काय नको तू सांगली चो बघायला तू मग ठीक आहे रे तेवढी प्लेट भर काय अर्ध पात्र पूर्ण तो बघतो झाला आले मस्त रस्ता आला एक नंबर आता तिथे मटण सौरभ बाहेर पडे टाकतो तसं होतं जात सांगितो काय मग अशी सोबत मीठ घातलेलं नका मिळा तू बघ की त्यांचं काय लागत काय नाही सौरभ चटणी टाकायला आलाय हा टाक आता चटणी जोर आता टाकतो नाही म्हणू सौरभ चटणी टाकल्या पाहत होता व्हिडिओ प्रतिष्ठानाने काय आणली बाई चौदा चौदा आणलाय हे अनुज बाय हे टॉर्च दाखवी होती काय खायची होत तू तिकड काय होणार नाही आय तोंड पाणी तो सुटल्या गावरान चिकन बॉयलर आहे गावरान नाही पण गावातल्या पद्धतीने चुलीवर मस्त आपण चला चौदा घातलाय आता आणि आचारी सौरभ सह व्हिडिओ ताज मुलांनी कोणता हप्ता नादच आता रस्ता काय रे हसायला अरे इकडे नको ना लादाला लागली अनुष आला कुठे अनुष कुठे आहे शायला बा मग एवढं सांगायला हात कडे घालून सांग रे हा घाल का वाढलेलं नाही काय चिंगे मटण येते काय करायला का पॅटर्न बदल की मागे करायचं कोण पार्टी आले असते मागे घे घालू काय खाऊन बघ दिली परत मोठं पण देऊन आलोय सांगतो काय
सवीला बघून खोलीत सौरभ का होणार का नऊ झालं ढवळा लावले मला काही नाही साठी करावली पुढे आहे काय मस्त चुलीवर गरम गरम रस्सा पार्ट्यांची सुरू आहे बघूया कसा होतोय प्रतिष्ठाने केलाय तर मस्त पैकी जेवूया आपण अजून आहे भरपूर अजून परतायचं म्हणतो ना अरे तर आले तोंडाला भरपूर बघूया मग हे ठेवू का यार शिंपूर घालतो ते अरे नको लई दादा लई दादा लागे उंच उडी असते खरं सांगू हा उंच उडी असली तर कुठन असं ते बोलले असं झालं आपण अरे बोल की बोल अरे व्हिडिओ बर बर परत थाळी फेक गोळा फेक परत रनिंग किती झालं रनिंग झालं की सहानंतर चार सांगितलं तीन सांगितलं खेळांचे नाव सांग हा बरोबर सौरभ खेळाचे नाव सांगायला आलाय अनुजला मी कुठेही पोहोच पोहणे स्विमिंग स्विमिंग सांगे पोहणे स्विमिंग पण असते ना तुमच्या नदीजवळ सांगा आम्ही काय तुमच्या शाळेत येणार आहे सांग आणि काय विटी दांडू इष्टा पार्टी लपंडाव आणि काय विषामृत हबादबी हबादबी बारका बॉल घ्यायचा आणि मारायचं पाटीत आमच्या वेळेला होतं ते लहानपणी लंगडी रस्ता आता मस्त उकळायला आलाय हे बघा जायला लागलाय भरपूर त्यामुळे मस्त पैकी रस्ता उकळायला आलाय आता आणि सौरभ पाटील आता च बघणार आहेत बघूया मी पण बघणार की बघूया की जरा मीठ चटणी कशी कमी आहे काय काय का आणली ते चटणी आहे मीठ आहे इथं आहे की मीठ टाकायला चवीला आहे चाकू ठेवा इकडे धुरांडू वगैरे गेलं सगळं काय धुर यो उकाला रस्ता वास तर मस्त यायला आलाय परत भाऊ कुठं रेस परत रस्ता दिलाय भाऊ हातात काय अर्ध तू खाल्ल घेणार तसले राहू राय मी खायला नसले सांगायला काढणार मी असे खाईल खाई हडकी झाले हडक होते काय जरा चव रस्ता चव बघणार आहे आम्ही किती मीठ आहे चटणी चटणी का नाही हा हा ना इकडे दाखव मस्त आहे असं नाही चटणी नाही नको मीठ आहे व्यवस्थित आत्ता घातले व्यवस्थित झाले का आहे की मस्त आहे मस्त मजा आणि चौक शाळ्या चौक मस्त आहे ओके भाताच व्यवस्थित लागणार का तिथे भाताचं जरा चटणी कमी लागणार चटणी मी टाकले मी भाऊ घेऊ सगळ्यांनी ताटा आणल्यात भात वगैरे आणलाय हे बघा कांदा लिंबू चिरलाय आपापले आता गाठोड सोडा गाठोड सोडाले शिदोरी काय घात काय काय गोड्या गोल्या काय म्हणतोय आवाजा गोल्याचे ताट कप्प्याचे ताट आहेत भाकरी आणल्या भात चला मस्त पैकी ताव मार सगळे सुदेश काय घेऊन आलाय किटली घेऊन आलाय पाण्याची मस्त पैकी सगळे आता तयार झाले ओके मी पलीकडे गेले राहत आहे का बॉटल आणायला हाय कांदा चिंगे का सुरू केलं कांदा कांदा लई या वाटेत माझ्या पण वाडा दोन तास होणार कसलं सौरभ पाटील इथन स्टार्ट केलीस तर बरं होईल अरे इकडनं होय लहान म्हणावं लहान आवाजन गोळे नको होय मटन हे चिंगे हे बा तू उठ की उभारून वाट की सगळ्यांना उभार तेवढंच तुला पाहिजे चला मटन वाटप सौरभ करायला अनुजला आता
अनुज बा दोनच फोड खायचे रे, ले खायचे नसते यार. दोनच खाते बाबा, तीन खाते, तीन तीन खाते. आता सर बोलले मला द्यायला नाही. बस किती झालं दादा, किती खातो सर? हाडाचं घालू काय? हाडाचं दात धडकून बसले. ओकेच ताट भरले सगळे, भाकरी रस्सा मटन भात कांदा लिंबू चप्पद आहे नको. घेऊन सुरा पाहिजे का कोणाला? चक्कर मसली बघू नये. जेव्हा जेव्हा सगळे किती नाव पाठीला मला म्हणाले